दीडशे वर्षांहून जुने आणि तब्बल 1800 देशी आणि परदेशी वृक्ष असलेलं पुण्यातलं जुनं एम्प्रेस गार्डन, या गार्डनचा लचका तोडण्याचा डाव आखला जातोय. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांसाठी इथं निवासस्थानं उभारण्याचा घाट घातला जातोय. 2 वर्ष जुना महाकाय वड, कांचन वेली सारख्या दुर्मिळ वेली, गोरखचिंच, रक्तरोहिडा, मलेशियन मॅपल असे हजारो प्रकारचे वृक्ष वेली हे वैभव आहे पुण्याच्या एम्प्रेस बॉटनिकल गार्डनचं. जवळपास 40 एकरवर ही सुंदर बाग विस्तारली आहे. मात्र आता या सौंदर्याचा बळी देण्याचे आराखडे तयार केले जात आहेत. 10 एकर जागेवर अधिकाऱ्यांची निवासस्थानं उभारली जाणार आहेत. सरकारच्या या प्रस्तावाला सर्व स्तरातून विरोध होतोय. काँग्रेसनं याला विरोध केलाय. एम्प्रेस गार्डन हे ऐतिहासिक गार्डन आहे. गेल्या अनेक वर्षापासूनची ह्याची परंपरा आहे. एम्प्रेस गार्डन हे शहराचं फुफ्फुस आहे. हा शहराचा श्वास आहे. हे शहराचं वैभव आहे. अशा ह्या वैभवाला या ठिकाणी भाजप सरकार, मोदी सरकार, ह्यांच्याकडे नियोजन नाही आहे. ह्यांना पुण्याच्या पर्यावरणाचं काही घेणं नाही आहे. आणि म्हणून या एम्प्रेस गार्डनची जवळजवळ 10 एकर जागा या ठिकाणी बांधकामाला वापरतात. ही अत्यंत शर्मेची आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया मागच्या 125 वर्षांपासून एम्प्रेस गार्डनचं व्यवस्थापन पाहते. या बागेची मूळ जागा 55 एकरची. घोड्यांचा तबेला, रस्ता, कालवा, वन खात्याचं संशोधन केंद्र अशा विविध कारणांसाठी यातील 16 एकरची जागा आधीच बळकावण्यात आली. आता आणखी 10 एकर जागा सरकारला हवी आहे, तीही दुर्मिळ वृक्षांवर कुऱ्हाड चालून. आज केवळ 38 एकर ते राहिलेले आहेत. आणि त्या 38 एकरामध्ये काही वृक्ष असे आहेत, काही वेली असे आहेत, त्या 200-250 वर्षाच्या आहेत आणि त्या संपन्न आपण ठेवलेल्या आहेत. आणि ही बाग, एवढी मोठी 40 एकराची बाग आमच्या संस्थेमार्फत, म्हणजे ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियामार्फत सांभाळली जाते. आणि याकरता सरकारकडनं 1 रुपया देखील आम्हाला मिळत नाही. जिल्हाधिकारी सौरभ राव यांना मात्र हे आरोप मान्य नाहीत. एम्प्रेस गार्डनची 40 एकरची जागा सोडून ही जागा आहे असं राव यांचं म्हणणं आहे. या 10 एकर जागेवर अतिक्रमण होऊ लागली आहेत, त्यामुळे या जागेवर अधिकाऱ्यांची निवासस्थानं बांधण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जे ट्रस्ट किंवा जे मॅनेज करणारी संस्था एम्प्रेस गार्डनला, त्यांचा ताबा किंवा त्यांचा अधिकार सर्व नंबर 500 वर आहे. ती जागा अत्यंत बहुमूल्य जागा आहे आणि कुठलाही वापरविना पडलेली आहे, म्हणून तिथे आपण कन्स्ट्रक्शन प्रपोज केलं आहे. वृक्ष संपदेला हात न लावता बांधकाम केलं जाणार आहे असा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी केलाय. तसंच ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटीला ही जागा हवी असल्यास आणि त्यांनी प्रस्ताव दिल्यास त्यावर विचार करण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलंय. मात्र कोणत्याही परिस्थितीत दुर्मिळ आणि शेकडो वर्षांची वृक्ष संपदा नष्ट होऊ नये अशी इच्छा व्यक्त केली जाते. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.